राज्यामधील आदर्श बालक विद्यालय या शाळेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बाल दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. यासाठी मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक इंद्रजित वर्धन व दामिनी पथक आणि महिला सुरक्षा पथकाच्या अधिकारी यावेळी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक तहसीलदार यांनी मुलांना शिक्षणाचं महत्व सांगितलं. चित्रपटातील पोलीस वेगळे व खरे पोलीस वेगळे असतात. हे तुम्हाला घाबरवण्यासाठी नसून तुमच्या सुरक्षितेसाठी असतात. तुमच्यासाठी ते पोलीस आहेत. पोलिसांना घाबरू नका. तुमच्या ज्या काही समस्या असतील तर त्या आम्हाला सांगा, आम्ही तुमची नक्कीच मदत करू, असा संदेश मुलांना यावेळी त्यांनी दिला. तर दामिनी पथकातील महिला अधिकाऱ्यांनी सर्व मुलींना आपल्या परिवारातील, शाळेतील व इतर परिसरातील लोकांचे स्पर्श कसे ओळखावे व आपल्याला ते स्पर्श नको वाटल्यास कुणाला सांगावे, अशा यावेळी त्यांना सूचना करण्यात आल्या, माहिती देण्यात आली. पोलीस ठाण्याकडून सर्व बालमित्रांना बाल दिनाच्या निमित्ताने यावेळी शुभेच्छा देऊन सर्वांना गुलाब पुष्प व खाऊ वाटप करण्यात आला. मिरजेहून युवराज सोनवणे. त्या संबंधाने तुम्ही तुमच्या गुरुजनांकडे तक्रार करू शकता. त्याचप्रमाणे ती जर तक्रार जर व्यवस्थित आणि खरोखर रास्त असेल तर ते गुरुजी आम्हाला सांगतील की साहेब असं असं झालेलं आहे, तर त्यावेळेला आम्ही सुद्धा येऊन त्या संबंधित विद्यार्थ्याला सांगू शकतो की बाबा हे चुकीचं आहे आणि हे चुकीचं करू नका. हे तुमचं आता एकच काम आहे. काय काम आहे की भरपूर अभ्यास करायचं, भरपूर खेळायचं आणि आपली प्रकृती चांगली ठेवायचं. बरोबर. राजू तहसीलदार सर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री इंद्रजित वर्धने सर व त्यांचं सर्व स्टाफ आमच्या शाळेमध्ये आले. मुलांना त्यांनी खाऊ चॉकलेट्स वाटले, त्याचबरोबर गुलाबाची फुलं दिली आणि मुलांबरोबर खूप गप्पा मारल्या. सरांनी मुलांना खूप छान छान गोष्टी समजावून सांगितल्या की सिनेमातले पोलीस आणि मुलं बघतात सिनेमातले पोलीस कसे असतात आणि प्रत्यक्षात पोलीस, आणि त्यांनी समजावून सांगितलं. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेल्या निर्भया पथकाच्या कांसे मॅडम यांनी मुलींना गुड टच बॅड टच याबद्दल खूप माहिती सांगितली. वाईट स्पर्श कसा ओळखायचा हे मुलांना खरं समजावून सांगितलं आणि मुलांबरोबर आजचा बालदिन खूप आनंदामध्ये साजरा केला आणि आम्हाही सर्व शिक्षक स्टाफला खूप आनंद झाला की अशा प्रकारे अचानक भेट देऊन आम्हालाही आश्चर्यचकित केलं. मुलांना प्रत्यक्षात पोलीस पाहायला मिळाले आणि खूप आनंद वाटला ठिकाणी मुलांबरोबर हा बालदिन साजरा केला. दरवर्षी असा बालदिन आमच्या मुलांबरोबर त्यांनी साजरा करावा अशी मी पोलीस पथकाला विनंती करते आणि मुलांच्या मनातील पोलिसांबरोबरची बद्दलची भीती असते, गैरसमज असतात, ते दूर होतील या निमित्ताने. आणि हा अतिशय स्तुत्य उपक्रम त्यांनी आमच्या शाळेमध्ये राबवला त्याबद्दल आमच्या शाळेचे सर्व स्टाफ आणि विशेषतः मुख्याध्यापिका मोहिते मॅडम यांच्यातर्फे मी आमच्या शाळेच्या वतीने आणि आमच्या संस्थेच्या वतीने सरांचे खूप आणि त्यांच्या स्टाफचे आभार मानते. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.